नमस्कार सादर करीत आहोत शेतकऱ्याचा आजूड लेखक महात्मा ज्योतिराव फुले प्रकरण दोन भाग तीन कित्येक तिरसट कलेक्टरांच्या पुढे धूर्त शिरस्तेदाराची मात्रा चालत नसल्यास ते काही अडमूट अक्षरशून्य शेतकऱ्यांची प्रकरणे मुख्य सदर स्टेशनच्या ठिकाणी तयार करता त्यास गावोगाव कलेक्टराच्या स्वारीमागे पायाला पाणे बांधून शिळे तुकडे खात खात फिराव्यास लावून त्यांची हाडे खिळखिळी करून मस्ती जिरवतात व कित्येक अज्ञानी शेतकऱ्यांच्या लावून फैलास एक दोन दिवस न लावता त्यांच्या प्रतिपक्षाकडून काही चिरीमिरी मिळाल्यास त्यामुळेच गाळून टाकितात अखेरीस दोन्ही पक्षांपैकी जास्ती पैसा खर्च करणाऱ्या पक्षास जेव्हा जय मिळतो तेव्हा एकंदर सर्व गावकरी लोकांस चुरस उत्पन्न होऊन गावात दोन तट पडतात नंतर पोळ्याच्या दिवशी बैलाची उजवी बाजू होळीस अर्धी पोळी कोणी द्यावी यासंबंधी दोन्ही तटामध्ये मोठमोठ्या हाण्यामाऱ्या होऊन त्यामधून कित्येकांची डोकी फुटून जखमा झाल्याबरोबर भट एकंदर सर्व फौजदारी दिवाणी वगैरे अज्ञानी शेतकऱ्यांना उपस्थित करण्याचे कामे कच्च्याच्या तळाशी हे कळीचे नारद नाहीत असे फारच थोडे कच्चे सापडतील कुलकर्णी दोन्ही तटवाल्यास वरकांती शाबासके देऊन आतून पोचट पोलीस पाटलास हातात घेऊन तालुक्यातील मुख्य पोलीस भुतावळ्या जागृत करतात तेव्हा तेथून आतून काच्यांनी कोठे आवळून वरून काळ्या पिवळ्या पाटलोणी व बूट डगल्या पगड्यांनी सुशोभित होऊन हाती रंगबेरंगी टिकोरी घेतलेल्या बुभुक्षित शिपायांच्या पाठीमागे धापा देत एक दोन झिंगलेले आडमुठ हवालदार व जमादार बगलेत बोतलेल्या तलवारी घेऊन प्रथम गावात येताच महार व पोलीस यास मदत देऊन व एकंदर सर्व गावातील दोन्ही पक्षातील लोकांस पकडून चावडीवर कैद करतात व पहारेकऱ्यांशिवाय बाकी सर्व शिपाई अंमलदार अज्ञानी पाटील साहेबांच्या मदतीने मारवाड्याच्या दुकानातील मन मानेल त्या भावाने व मापाने शिधा सामग्री घेऊन चावडीवर परत येता येता दारूच्या पिठात कोणी मेजवानी दिल्यास ऐन गुंगीच्या नादात जेवून गार झाल्यानंतर थोडीशी डांबडवली पुसत पास करून त्यांच्या त्या ते सर्व कैदी लोकांस मुख्य ठाण्यात आणून फौजदारासमोर उभे करून त्यांच्या हुकुमाप्रमाणे त्याची पक्की चौकशी होई तो पावेतो त्यास कच्च्या कैदेत ठेवितात यापुढे कैदी शेतकऱ्यांच्या घरची माणसे आपापल्या बायका मुला बाळांच्या अंगावरील किडूक मिडूक मोडून आणलेल्या रकमा फौजदार कचेरीतील कामगारांची समजूत करण्याच्या भरीस कसकशा घालतात त्यापैकी काही मासले येथे दाखवितो जर एखाद्या पक्षातील लोक जास्त मोठ्या जखमा बऱ्या होऊन त्याच्या मागमुद्रा माडे पावतो ती प्रकरणे तयार करून मॅजिस्ट्रेट साहेबांकडे पाठविण्यास विलंब लावतात कधी कधी धूर्त कामगारांच्या मुठीगार झाल्यास ते दुसऱ्या पक्षातील मुद्द्याचे साक्षीदारांनी त्यांच्या खटल्यात साक्षच देऊ नये म्हणून त्यांच्या सावकारास भिड्या घालतात ते कधीकधी मुद्द्याच्या साक्षीदारांनी आपली सामाने रुजू करण्याच्या पूर्वी त्याच कुळकर्ण्यामार्फत नाणार तऱ्हेच्या धाकधमक्या देऊन त्याच भलत्या एखाद्या परगावी पळून लावितात त्यातून काही आडमूट अज्ञानी शेतकऱ्यांनी कुलकर्ण्याच्याद्वारे ब्राह्मण कामगारांच्या सूचनेचा अवेअर करून आपल्या आपल्या साक्षी देण्याकरिता कचेरीत आल्यास एकतर ते अक्षरशून्य असल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्त्या धड नसतात व दुसरे त्यास मागच्या पुढच्या सवालांचा संदर्भ जोडून जबाण्या देण्याची स्फूर्ती नसते यामुळे त्यांच्या जबाण्या घेतेवेळी धूर्त कामगार त्यास इतके घाबरे करतात की त्यास देव धाय दे माय धरणी ठाव असा होतो कधी कधी अज्ञानी शेतकऱ्यांच्या जबाण्या घेताना त्यांच्या नाना प्रकारच्या चाळक चेष्टा करून त्या सितके घाबरे करीतात की त्यांनी खरोखर जे काही डोळ्यांनी पाहिले व कानांनी ऐकले असेल त्याविषयी इथंभूत साक्ष देण्याची त्यांची छातीच होत नाही याशिवाय कित्येक धाडसी कामगारांच्या हातावर भक्कम दक्षिणा पडल्या की ते कुलकर्ण्याच्या सहाय्याने कायद्याच्या धोरणाप्रमाणे नाना प्रकारचे बनावट पुरावे व साक्षरता तयार करून मन मानेल त्या त्या अज्ञानी शेतकऱ्यास दंड अथवा ठेपा करतात त्यावेळी त्या सर्वांजवळ दंड भरण्यापुरता रकमा नसल्यापुरे त्यापैकी बहुतेक शेतकरी आपले इष्टमित्र सोयरे धाऱ्यांपासून उसण्या रकमा घेऊन दंडाच्या भरीस घालून घरोघर आल्याबरोबर उसण्या रकमा घेतलेल्या ज्यांच्या त्यास परत देऊन इतर तेपा झालेल्या मंडईंस तुरुंगातून सोडविण्याकरता अपिले लावण्यापुरत्या रकमा सावकारापाशी मागू लागल्यास आमच्या सरकारच्या पक्षपाती शेतकऱ्यांच्या कायद्यामुळे शेतकऱ्यास कोणी अब्रूवाले सावकार आपल्या दाराशी उभेसुद्धा करू करीत नाहीत कारण आपले पदरसे पैसे शेतकऱ्यांस कर्जाऊ देऊन त्यानंतर निवडे करून घेतेवेळी किसे चाचपणाऱ्या आडमोळ शूद्र बेलिफांच्या समजुती काढून सामाने रुजू करून आणलेल्या अज्ञानी शेतकऱ्यांसमक्ष भर कोर्टात सावकारास फजिती करून घ्यावी लागते कित्येक तरुण गृहस्थांनी नाना प्रकारची कायदे पुस्तके राघूसारखी तोंडपाठ केल्यामुळे त्यांच्या परीक्षा उतरताच आमचे भोळसर सरकार त्यास मोठमोठ्या टोलेजंग न्यायाधीशांच्या जागा देते परंतु हे लोक आपल्या सार्वजनिक मूळ महत्त्वाच्या बांधवी संबंध तोडून आपण येथील पुत्र कोर्टात एकंदर सर्व परजातीतील करतात प्रथम हे सरकारी रिवाजाप्रमाणे एकंदर सर्व साक्षीदार वगैरे लोकांस कोर्टात दहा वाजता हजर होण्यास सामान करून आपण सुमारे बारा वाजता कोर्टात येऊन तेथील एखादे खोलीत तास अर्धा तास उताणे पालथे पडून नंतर डोळे पुशीत बाहेर चौरंगावरील खुर्चीच्या आसनावर येऊन खिचातील पाणपट्टी तोंडात घालून माकडाचे परी दात भिजकून चावता चावता पायावर पाय ठेवून पाकिटातील डब्या बाहेर काढून तपकिरीचे फसके नाका ठासता ठासता खाली बसलेल्या मंडळींवर थोडीशी वाकडी नजर ठेवून डोळे झाकीत आहेत इतक्यात तांबडी पगडी काळी डगली पाटलोन बुठांनी चष्क बनून आणलेल्या प्लीडर वकिलांनी त्यांच्यापुढे उभे राहून मिशांवर ताव देऊन इवर आणर म्हणण्याची जोबदारी ललकारी ठोकल्याबरोबर हे भूदेव जजसाहेब आपल्या पोटावर हात फिरून आपले जातभाऊ वकिलास विचारतात की तुमचे काय बोलणे आहे